जुन्नर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस पाटलांची बैठक जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी आयोजन केले होते। या बैठकीमध्ये विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते। पोलीस पाटलांनी या बैठकीमध्ये काय सांगितलंय तुम्हीच ऐका। ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, जुन्नर। आज आपण मासिक मीटिंगसाठी पाटील जमलेलो आहोत। पोलीस पाटील तसेच जाधव साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली आहे। ती मीटिंग झाल्यानंतर म्हणजे डिपार्टमेंटची मीटिंग झाल्यानंतर मग नंतर संघटनेची मीटिंग आली की तिथे चालू होणार आहे। तसं गाव पातळीवर फार मोठं त्रास सहन करावा लागतो। चुकून मापून म्हणजे असं गुन्ह्याला सामोरं जावं लागतं। गावात काम करताना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात। तर तसं म्हणजे सहकार्य जाधव साहेबांचं भरपूर आहे, तसं काही अडचण नाही आहे। परंतु त्यातल्या त्यात जरी समजा एखाद्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल होतच असेल तर थोडंसं अजूनही पण सहकार्य करावं ही अशी आमची पोलीस पाटलांतर्फे अपेक्षा थोडंसं हे आहे। संदर्भात उपस्थित पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब, तसंच पी एस आय साळुंके साहेब, तालुक्याचे अध्यक्ष दिवटे पाटील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष परार पाटील, उपस्थित सर्व पोलीस पाटील यांचं कारण मी या ठिकाणी स्वागत करतो। मला साहेबांना असं एक विचारायचं होतं का, ज्यावेळेस गावात एखादा तंटा होतो आणि त्या ठिकाणी जर पोलीस पाटील सोडवायला गेला, काही मदत करायला गेली, दोन्ही पाट्यांनी जर बोलवलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी पोलीस पाटलांवरतीच जर गुन्हा होत असेल, तर त्या संदर्भात साहेबांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्याच्यानंतर पोलीस पाटलांना किंवा गावकऱ्यांना बोलून काय झालं आहे नक्की याची चौकशी करूनच पाटलांना गुन्हा करायचा का नाही करायचा या संदर्भात थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे। हाच माझा एक महत्त्वाचा मुद्दा होता। बसे बस। आज आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये या पोलीस पाटलांचं मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं मी सर्वप्रथम मीडियाचं स्वागत करतो। मी आमची पहिल्यांदा दखल घेतली, मी पण मीडियाचा प्रतिनिधी आहे। मी वारंवार त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण वरपर्यंत त्याची फारशी दखल घेतली जात नाही। पोलीस पाटील हा शासनाचा डोळा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, इतर काय असेल, पंचायत समिती जिल्हा परिषदेचा विषय येत नाही। पण कोर्टाचा वगैरे विषय असला तर तो सुद्धा पोलीस पाटलांशी संबंधितच येतो। तर गाव पातळीवरती काम करत असताना पोलीस पाटलाला कोणकोणते आता काम केलं तर प्रॉब्लेम येणार, काम नाही केलं तर प्रॉब्लेम येत नाही, कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे प्रत्येक आमचा पोलीस पाटील जाणून आहे। कधी कधी गाव पातळीवरती अंतर्गत वादाचा मुद्दा करून पोलीस पाटलाला टार्गेट केलं जातं। तर डोके पाटलांनी सांगितलं का गुन्हे दाखल होतात, गुन्हे दाखल कोणावरही होऊ शकतो, गुन्हा दाखल होणं आणि सिद्ध होणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। गुन्हा जरी आपल्यावर दाखल झाला तर या ठिकाणी पोलीस प्रशासन हे आपल्याला सहकार्याचीच भूमिका करत असतं। आजपर्यंत मला नाही वाटत जाधव साहेब असतील किंवा त्या अगोदर कधी असेल पोलीस पाटलाला भेटी धरून साहेबांनी कधी काम केलेलं नाही। आणि आमचं काम सरळ मार्गे असेल तर शक्यतो त्या पद्धतीने जायची गरज नाही। पण जर एखादी घटना घडली असेल, आता परवाच्या दिवशी माझ्या गावात बालविवाहाचा एक प्रसंग आला, अर्थात त्या प्रसंगाला आम्हाला सामोरं जाताना पोलीस प्रशासनालाही त्याबाबत कल्पना नव्हती, मलाही त्याबाबत कल्पना नव्हती। ज्यावेळेस बालविकास अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि विचारलं का असं प्रकार आहे का, मी शहानिशा करून त्यांना सांगितलं हो आहे। त्यांनी तिथे जाऊन त्याच्यावरती कारवाई करायची प्रोसिजर राबवली। ही कारवाई करत असताना बालविवाह हा याचा पुरावा हा शाळेच्या संदर्भात येत असतो। कारण त्याचे दाखले वगैरे जे जन्मतारखेचे पुरावे शाळाच आपल्याला देऊ शकते। तर तिथे त्यांनी फेक आधार कार्ड म्हणून हा प्रकार केला, मुलीचं वय 18 वर्ष दाखवलं। प्रत्यक्ष आमचं पोलीस प्रशासन इतकं सतर्क, आळंदीचे पोलीस तिथे गेले आणि त्या मंगल कार्यालयाच्या दारात काही तास घालवले त्यांनी। त्याचं कारण का त्या आधार कार्डवरून त्या मुलीचं वय 18 वर्ष सिद्ध होत होतं पण ते फेक आधार कार्ड असल्याचं त्यांना ज्यावेळेस हे लागलं, कुणकुण लागलं, रविवारचा दिवस होता, मला फोन आला का तुम्ही आम्हाला जन्मतारखेचा पुरावा द्या। ज्यावेळेस मी मराठी शाळेत चौकशी केली तर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुठेतरी गेलेला नॉट रिचेबल आणि हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिकांनी बालविकास अधिकाऱ्यांचा फोन उचलला
आणि नंतर फोन स्विच ऑफ करून टाकले. म्हणजे कर्तव्याची जबाबदारी त्यांनी सोडून दिली. त्यावेळेस मी येणं प्रकारे ते जन्मतारखेचा पुरावा मला गोळा करावा लागला आणि समोर सादर करावा लागला. त्यानंतर तो विवाह रोखला, त्याच्या बातम्या झाल्या, सगळं मी तुम्हालाही पाठवलं. त्यानंतरचा रोष असा की पोलीस पाटलांनी हे केलं. शेवटी आम्ही त्या गोष्टीला घाबरत नाही. काम करत असताना चुकीचं काम होतं असं आणि कोणी आपल्यावरती रोष पत्करला तरी त्याची तमा बाळगणारे पाटील आम्ही नाही. कारण आम्हाला शिवजन्मभूमीची शिकवण आहे, छत्रपती शिवरायांची शिकवण. सरळ कामाला आम्ही 100% सहकार्य करतो. चुकीचं काम असेल तिथं 100% सहकार्य मिळणार नाही त्याची खात्री देतो. आमचं प्रशासन चांगलं काम करते, तर राहिला राहिला संघटनेचा भाग. तर संघटनेचा भाग राहिला तर संघटनेत काय होते, आमच्या पार्टीचे जास्त लोक पाहिजे, तुमचे आमच्याकडे राजकारण चालतं त्याच्यात काय वाद. सक्षम माणसं त्या संघटनेवर जावीत या मताचा आम्ही. जर गोळाचे गणपती बसवले तर संघटनेचं काही होणार नाही. या दृष्टिकोनातून दोन बाबी स्पष्ट करतो. एक सहकाराची निवडणूक लढवण्यासाठी पोलीस पाटलांना मोह मिळालेली आहे, त्याची रियालिटी काय? सहकाराची निवडणूक लढवण्यासाठी पोलीस पाटलांना जी मोभा मिळाली, पूर्वीचा जी आर असा होता त्या पोलीस पाटलांनी कोणत्याही राजकीय याच्यात आणि सहकार नसलं पाहिजे, म्हणजे पदावर नसलं पाहिजे. मग तो मी संचालक नसलो पाहिजे, सदस्य मी असू शकतो, कोणत्याही संस्थेत सदस्य असणं काही गुन्हा नाही. तर आता त्याच्यात बदल असा केला आहे की ती मुभा मिळाली नाही. पण यापूर्वी जे आमच्या पोलीस पाटलांना काही त्या कारणास्तव काम बंद करण्याची प्रोसिजर राबवलेली, त्या किंबहुना त्यांचं मानधन थांबले, त्याबाबतही विचार व्हायलाच पाहिजे. जर आज तो जी आर निघालाय आणि आमच्या पोलीस पाटलांचं निलंबन नाही केलं पण काम थांबवले, त्यांचं मानधन थांबवले, ते काम करतायत, विना मानधन काम करतायत, अशा ज्या घटना आहेत त्याकडं पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, महसूल विभागाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. जेणेकरून पोलीस पाटलांना आता राहता राहिला गाव पातळीवरती संरक्षणाचा प्रश्न. तर आम्ही आपलं पोलीस डिपार्टमेंट इतकं सक्षम आहे की कोणत्याही पोलीस पाटलांनी फोन केला आणि त्याच्या मदतीला पोलीस गेले नाहीत असं होत नाही. आम्ही जेवढ्या जेवढ्या वेळेस जाधव साहेब असतील, याच्या अगोदरच्या अधिकारी असतील, ठाणे अंमलदार असतील, बीटा अंमलदार असतील, आम्ही कधीही फोन केला तरी आम्हाला निश्चितपणे रिस्पेक्ट दिला जातो, आमच्या कामाची दखल घेतली जाते, महसूल प्रशासनाने दखल घेतलं जातं. त्यामुळं आम्हाला अशी काम करताना ह्या जुन्नर तालुक्यात आजपर्यंत अडचण आली नाही. राहता राहिला गाव राजकारणाचा प्रश्न, तर आम्ही गाव राजकारणापासून 100% आलिप्त असतो. तर त्याच्यात आम्हाला जर ओढण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने थोडेफार प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, यात काही शंका नाही. नमस्कार, मी मंगल जेजूरकर, निरगडे गावची पोलीस पाटील आहे. 2010 नियुक्त झालेले आहे. पोलीस पाटील नियुक्त होतो त्यानंतर त्याला ट्रेनिंग दिलं जात नाही. नवीन पोलीस पाटलांना खूप अडचणी येतात. आता आम्हाला 10-12 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यात शासनाचे पण काही काही प्रॉब्लेम आहेत. पहिली गोष्ट, पंचनाम्यावर पोलीस पाटलांच्या अध्यक्ष, तंटा कमिटी अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच यांच्या सहाय्या घेतल्या जातात. त्यावेळेस ज्यावेळेस वारस नोंदी करायला येतात त्यावेळेस आपल्याला फक्त माहीत असतं गावात त्याचं वास्तव्य किंवा म्हणजे ते तेवढं जोडपं आहे. परंतु त्या जर पुरुषांनी दुसरं लग्न केलं, दुसरी मुलं असतील आणि ते आम्हाला माहीत नसेल तर त्यात देखील आमचा एखादा पाटील देऊन टाकतो, कारण माहीत असतं तेवढंच असतं. तर त्याच्यासाठी देखील शहनिशाही प्रशासनाकडनं पहिले आली पाहिजे. दुसरी गोष्ट, बालविवाहासाठी सुद्धा आता बऱ्याच मुलींच्या 18 वर्षाच्या अगोदर विवाह होतात हे आम्हाला जेव्हा कळतं त्यावेळेस आम्ही रोखतोच. परंतु काय होतं, ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेस एका पहिल्यांदा त्यांनी परवानगी घेतली पाहिजे पंचायतीकडनं म्हणा किंवा म्हणजे आम्हाला शाळेचे दाखले बघितल्यानंतर आम्ही सांगू शकतो. तर त्यावर पोलीस पाटलांनासुद्धा निलंबित केलं जाऊ शकतं. ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. त्याचं कारण असं की पोलीस पाटील त्याला जबाबदार फक्त असू शकत नाही, कारण त्याचं शहनिशाही ग्राम पातळीवरती ग्रामपंचायतीतनं परवानगी घेतल्यानंतर मग आम्हाला ती माहीत होते. तर ही एक आमची आठ आहे. अशा अनेक प्रॉब्लेम येतात आम्हाला शेतात देखील. आता आमचा विषय महसूल विभाग आहे, ते तिथून आमची नियुक्ती होती आणि काम आम्हाला पोलीस स्टेशनकडनं करावं लागतं. आम्ही दोन्हीकडं पण काम करतो, परंतु आमचा आम्हाला सर्वात जास्त सहभाग काम करत असताना जो आम्हाला आधार म्हणा किंवा आम्हाला सहकार्य मिळत असेल तर आमच्या पोलीस स्टेशनकडनं भेटतं. आता आमच्या गावात एक बेवारस डेड बॉडी होती, तर ते बेवारस म्हणूनच अगोदर म्हणत होतो. पण अख्खी रात्रभर आम्ही सगळी शहनिशा केली. आम्हाला आमचे जाधव साहेबांनी, लोकरे सरांनी खूप सहकार्य केलं आणि त्या बेवारस लोकांना आम्ही वारस मिळेपर्यंत त्या डेड बॉडीचं नदीवरती देखील
संरक्षण थोडक्यात त्यांचे लोक येतोपर्यंत म्हणजे हे जे काम आमच्याकडनं पुण्याचंही होतं आहे कायद्याचंही होतं आहे अशा पद्धतीने आम्ही खूप कामं करतो. महिला ह्या सक्षम आहेत बोलत नाहीत असा विषय नाही. मासिक बैठकीमध्ये आपण पाठीमागच्या वेळेस बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली होती की 15वा वित्त आयोग असेल, गावात कॅमेऱ्याची संख्या असेल, त्याचा पाठपुरावा करावा लागेल, किंवा आता हे सांगितलेलं वड ह्याचं बालविवाहाचं प्रकरण असेल. वडाच्या पोलीस पाटलाने आपल्याला त्या दिवशी खूप चांगली मदत केली. मेंढपाळ कुटुंब होतं आणि ते बाहेरून आलेलं होतं. तर मला वाटतं आपले एस डी एम साहेबांनी त्यानंतर डिक्लेअर केलेलं आहे की अशी जर बालविवाह कायद्याची प्रकरणं घडली तर त्याला ग्रामसेवक आणि पोलीस पाटील हे जबाबदार राहतील. आपल्या परीनं कसं होतं, गावातले कान नाक डोळे हे पोलीस पाटील असतात. आता आपल्याकडे पोलिसांची संख्या बघितली बॉर्डर मॉल जेवढी 30-40 पोलीस आहेत आणि गाव आहेत 84. तर तुमचा त्या गावाशी जन्मापासून संबंध असतो किंवा बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्या गावाशी निगडीत असता. आता पाटलाने एक उल्लेख केला की पोलीस पाटलावर गुन्हे दाखल होतात. गुन्हे तर कोणावरही दाखल होतात, परंतु दाखल करून घेणं हे पोलिसांचं काम आहे. त्याच्यानंतर ती घटना खरी किंवा खोटी हा तपासाचा भाग असतो. त्यामुळं कुठल्याही पोलीस पाटलाने असा गैरसमज करू नये की बाबा पोलीस पाटलावर गुन्हे दाखल होऊच नाहीत. काय होतं, समोरच्या माणसाला असं भास होतं की बाबा पोलीस पाटील आणि पोलीस एकच आहेत, त्यांनी चुकीचं वागवून करू नये मग पोलीस दखल घेत नाहीत. कुठल्याही दखलपात्र गोष्टीची दखल पोलिसांनी घ्यावं असं भारतीय दंडविधानमध्येच नमूद केलेलं आहे. त्यामुळं घेणं न घेणं हा भाग वेगळा आहे, परंतु दखल घेतल्यानंतर जर तुम्ही त्यात निर्दोष असाल किंवा तुमच्या बाजूने काही विटनेस आणले असतील तर ते विटनेस पोलीस तपासून बघतील किंवा मी त्या दिवशी होतो किंवा सोडवायला होतो का भांडण करायला होतो हा तपासाचा भाग आहे. राहिला विषय गावातल्या छोट्या मोठ्या घटनांचा, आता चावणचे पोलीस पाटील असतील, गोळेगावचे पोलीस पाटील असतील किंवा आणखीन काही पोलीस पाटील असतील, त्यांच्यावर अडचणीचा प्रसंग आला, आम्ही म्हणत नाही त्यांना क्लीन चिट दिली, परंतु त्यात आम्ही चौकशी केली की पोलीस पाटील हा त्याच्यामध्ये दोषी आहे किंवा नाही, तो एक तपासाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, कामकाज करत असताना तुम्हाला कधी काही अडचण आली तुम्ही बीटा मतदाराशी संपर्क साधा. गावात जे चुकीचे प्रकार आहेत, मग ते अवैध धंद्यापासून असतील, महिला मुलीच्या संदर्भात काही छोटे मोठे प्रकार असतील, ते जर तुम्ही पोलीस स्टेशनच्या निदर्शनाला आणून दिलं तर त्याची दखल घ्यायची किंवा नाही घ्यायची किंवा आपसात मिटवायचं की तडजोड करायची हा नंतरचा भाग होतो. परंतु आपण ह्या लोकशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ आहात, त्यामुळं पोलिसाचं कामच आपण करतो म्हणून आपलं पोलीस पाटील म्हणलं जातं, कोणालाही पोलीस पाटील म्हणलं जात नाही हे लक्षात ठेवा. आणि इथून पुढं किंवा तुम्हाला गावात ज्या ज्या वेळेस काही अडचणी असतील, मग त्या कायद्याच्या स्वरूपात असू द्या, कायदा सोडून काही अडचणी असू द्या, तुम्ही आमच्याशी शेअर करा. पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकारी बीटामध्ये सदैव तुमच्या बरोबर आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.